जसं मी लास्ट व्लॉग मध्ये सांगितलेलं की या मंथ मध्ये म्हणा किंवा या मान्सून सीझन मध्ये खूप सारे व्लॉग्स येतील, कंटिन्युटी राहील आणि मलाही तसंच वाटतंय. कारण का एक प्लॅन झाल्यानंतर दुसरा प्लॅन, दुसऱ्यानंतर तिसरा प्लॅन, असे एक प्लॅन ठरत आहेत. तर बघू आता. तर खूप काही आठवड्यांआधी एक मुलगा बोललेला की आता पावसाळा सुरू आहे, कंटिन्युटी राहील व्लॉगमध्ये. आणि 10 दिवसांचा कंटिन्युअस पाऊस रत्नागिरी चालू झाला आणि अशा प्रकारे पूर्ण कंटिन्युटीची वाट लागली व्हिडिओमध्ये. तर आता बघू, पुन्हा एकदा चालू करूया. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आजच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. माझ्यासोबत आहे ओम, अथर्व आणि ऋत्विक तोरसकर आणि अंकित पटेल पण येणार आहे, पण पुढे जॉईन होणार आहे राईडला. तर आजची राईड आहे राजापूरला, धूत पापेश्वर मंदिर आहे तिकडे आज आम्ही जाणार आहोत. आणि जवळपास हाफ डे समजा अशी राईड आहे ही. तर मजा येणार आहे आज, बघू. भेटूच लोकेशनवर. तर आज आपण जिथे जाणार आहोत म्हणजे धूत पापेश्वर. इथे शंकराजी पिंड महादेवाचं मंदिर आहे आणि हे राजापुरापासून काहीसं 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण जसं रत्नागिरीतून जायचं म्हटलं तर काहीसं 1.5 तासाचा हा प्रवास आहे. रस्ते पण खूप चांगले आहेत, म्हणजे आत्ता हल्लीच नवीन काम झालं असं वाटतंय. तर बघू, मजा येणार आजच्या राईडला. तुम्ही सिनेमॅटिक शॉट्सचा आनंदही घ्या. पावसच्या बाजार पेठेत आणि या ट्रिपला वडापाव नाही नेत आहे, पुढे जेवण जेवायचंच आहे तसं पण. तर का एक चांगला स्पॉट आहे पुढे राजापूरला आणि खूप चांगलं जेवण भेटतं तिकडे, तर मी या व्हिडिओमध्ये कव्हर करीन कदाचित. तर आता आम्ही आलो आहोत राजापूरला आणि राजापूर हायवेवरती हे जे हॉटेल आहे ग्रीन पार्क, तिथे आम्ही थांबलेलो आहे. आणि इथून पुढे आम्ही धूत पापेश्वरला जाणार आहे. ते काहीसं 5 किलोमीटर अंतरावर आहे इथून. मी मागे माझी आणि ओमची बाईक. ओम, अथर्व, इथे आम्ही जेवून पुढे राईडला कंटिन्यू करणार आहोत. आणि येईपर्यंत अजिबात पाऊस नव्हता, आता आम्ही आलो इथे बसलो, ऑर्डर वगैरे दिली आणि आता पाऊस चालू झाला आहे. आमचं दुपारपर्यंत जवळ 4 ट्रिप आपसाच्या 3 रास्ता बराला जवळ 15 मिनिटं जायचे. एवढा वेळ लागायचा? 15 मिनिट लागेल. माती पण तो सेव्हिन ना, माती कोरून मग ते टाकायचं. डोंगर आहे ना, पोखरून ठेवायचे. नाही नाही, ते पोखरून एका डी करून ठेवायचे. शेजवान फ्राईड राईस. कसा आहे भात? कसा आहे? छान आहे. कसा आहे? तुला आवडला? भूक लागल्यावर काय पण आवडत, खाणार त्याला देणार. नेता की खाता? खाता खाता खाता.
असेल ग्रीन पार्कमध्ये राजापूर हायवेच्या इथे. आणि आम्हाला वाटलं की अंकित या राईडला पुढे जॉईन करतो की काय, पण आता त्याला फोन केला मग तो बोलतो की नाही रे, त्याच्या सेकंड डोस होता वॅक्सिनचा, तरी तो बोललेला की मी पुढे जॉईन होतो तुमच्या राईडला. आणि असं त्याला तर आता त्याला फोन केला आणि विचारलं की तू येतोयस ना, तर तो बोलतो की नाही रे आता जेवलो आहे मी, आता झोपणार वगैरे, कुठे येऊ राईडला. असं करता करता या ट्रिपला त्याने टांग दिला नाही चांगल्यापणे. तर बघू आम्ही चौघंच, आणि एक मित्र आहे तो कदाचित जॉईन होईल पुढे राईडला, तो राजापूरलाच राहतो. तर भेटू. बघू शकता माझ्या मागे आहे धोपेश्वर म्हणजे दूध पापेश्वरचं मंदिर. आणि मी तसं सांगितलं की राजापूरला एक रायडर जॉईन होणार आहे, तो म्हणजे दीपराज शेलार. आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत आणि ह्यानेच मला सांगितलं सगळं रस्ता वगैरे. आणि येताना बघाल तर रस्त्यावरती धोपेश्वर म्हणजे दूध पापेश्वरची पावलंही आहेत. आणि काय सांगू शकतो देवळाबद्दल, हे खूप 1100-1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि खूप म्हणजे जुन्या काळापासून हे लोक इथे येतात. चल बाय चालू कर माझ्या. मग अशी जर सांगितलं धोपेश्वर म्हणजे भीत पापेश्वर, त्यांचे हे पाऊल आहे. चल 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 रस्ता Thank you.